रामला एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी विजयला 30 दिवस लागतात. दोघांनी मिळून एकत्र कामाची सुरुवात तर केली, मात्र 5 दिवसानंतर विजय काम सोडून गेला. तर बाकी राहिलेले काम एकटा राम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न खुलासेवार समजेल अशा भाषेत समजावून सांगा. लक्ष द्या लेकरांनो, हा राम एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, तेच काम विजय 30 दिवसात पूर्ण करतो. या 18 आणि 30 लसावी काढा. बघा, 2 9 18 आणि 2 15 30. ओके, परत 3 3 9, 3 5 15 लसावी म्हणजे ह्या सामायिक आणि ह्या असामायिक अवयवांचा गुणाकार. 3 2 6 6 3 18 18 5 90 अर्थात 90 भाग एवढं ते काम आहे. लक्ष द्या, मी इथं लिहितो राम, इथं लिहितो विजय. बघा, राम एक काम 18 दिवसात तर विजय तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. कामाचे एकूण भाग लेकरांनो किती आहेत? हो, 90 भाग आहेत. लेकरांनो लक्ष द्या, लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते. मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते. ओके, कामाचे एकूण भाग 90, राम एक काम 18 दिवसात तर विजय तेच काम 30 दिवसात करतो. मग इथं प्रश्न असा निर्माण होतो, एका दिवसाचं त्यांचं काम किती काढण्यासाठी 90 ला 18 भागा. उत्तर 5 भागामध्ये आलं. त्याचा अर्थ हा राम एका दिवसात त्या कामाच्या एकूण भागापैकी 5 भाग एवढं काम करतो. विजयचं एका दिवसाचं काम किती काढण्यासाठी 90 ला 30 भागा. उत्तर 3 भाग. याचा अर्थ विजय त्या कामाच्या एकूण भागापैकी एका दिवसात 3 भाग एवढं काम करतो. ओके, याचा अर्थ 5 आणि 3 8 भाग हे दोघांचं एका दिवसाचं होणार काम. लक्ष द्या, एका वाक्यात दोघे मिळून एका दिवसात कामाचे 8 भाग किंवा कामाच्या एकूण भागातील 8 भाग एवढं काम एका दिवसात करतात. गणित म्हणते 5 दिवसानंतर विजय काम सोडून गेला. जाऊ द्या, गेला तर गेला, मात्र या दोघांनी मिळून 5 दिवस सोबत मिळून मिसळून काम केलं. मग 5 दिवस काम केलं म्हणजे किती काम केलं? हो, एका दिवसात
दोघे मिळून एकूण कामाच्या भागापैकी 8 भाग एवढं काम करतात. दोघांनी मिळून सोबत 5 दिवस काम केलं. 5 दिवसानंतर मात्र हा विजय काम सोडून केला. मात्र 5 दिवस सोबत काम दोघांनी मिळून मिसळून केलं. मग किती काम केलं 5 दिवसाचं काम काढण्यासाठी? एका दिवसात दोघे जणे मिळून एकूण कामाच्या 8 भाग एवढं काम करतात. 5 दिवसात त्यांनी केलेलं काम हे भाग आहेत लेखनात, 8 पंच 40 भाग. ओके, याचा अर्थ 5 दिवसात दोघांनी मिळून कामाच्या एकूण भागातील 40 भाग एवढं काम पूर्ण केलं. लक्ष द्या, पूर्ण कामाचे एकूण भाग 90. 90 भाग म्हणजे हे पूर्ण काम. लक्ष द्या, त्यापैकी 40 भाग काम दोघांनी मिळून 5 दिवसात पूर्ण केले. आता ही वजाबाकी 50 भाग काय बाकी काम करायचं राहिलेलं आहे, 50 भाग. ओके, आणि हे करायचं राहिलेलं काम, उर्वरित काम अर्थात 50 भाग काम आता एकट्या रामाला करायचं. मग या रामाची एका दिवसाची काम करण्याची कार्यक्षमता 5 भाग. या 5 भागानं लेकरांनो 50 भागाला भागा येणार उत्तर 10 दिवसामध्ये असेल. ओके, प्रश्न, बाकी राहिलेले काम एकटा राम किती दिवसात पूर्ण करेल? बाकी राहिलेलं काम 50 भाग. या 50 भागाला रामाची प्रतिदिन काम करण्याची कार्यक्षमता 5 भाग. या 5 भागानं या बाकी कामाला भागा उत्तर 10. अर्थात बाकी राहिलेले काम एकटा राम 10 दिवसात पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.